मिरजेत मोहरम सण नशामुक्त आणि डॉल्बीमुक्त साजरा करण्याचा निर्धार जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोहरम सणाच्या अनुषंगाने बैठक संपन्न. अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा परिषद अध्यक्ष संदीप घुगे यांचे आवाहन. हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाला दिनांक 7 जुलै रोजी सुरुवात होते. अनुषंगाने पंजे स्थापना करणारी मंडळे, ज्येष्ठ नागरिक तसेच मोहल्ला कमिटी यांची संयुक्त बैठक महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आणि यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, प्रणील गिल्डा, महापालिका उपायुक्त संजीव ओहळ यांच्यासह पंजे स्थापना करणारी मंडळी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहरम सण शांततेत पार पाडण्यासाठी आणि सुविधा उपलब्ध करण्याच्या बाबत चर्चा करण्यात आली. मिराजसाहेब उरुस दरम्यान महिलांच्या दागिने चोरीचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. पंचभेटी दरम्यान महिलांची मोठी गर्दी होणार असल्याने अशा चोऱ्यांना आळा बसावा यासाठी चोख बंदोबस्त तैनात करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आणि मोहरम सणाच्या निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त सांगली जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिलेली आहे. यावेळी नशामुक्त आणि डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करण्याबाबत सगळ्यांनी मागणी उचलून धरल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सगळ्यांचं कौतुक केलंय. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असंही यावेळी पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करण्यात आलेलं आहे. पोलीस विभाग पूरे मोहरम के दौरान अच्छे से बंदोबस्त ज़िले में हर जगह पे तैनात करेगा और प्रशासन भी अपना काम कर रहा है. सभी नागरिकों को मुझे ये आह्वान करना है कि किसी भी तरीके से सोशल मीडिया या कोई अफवाह के ऊपर कुछ गलत पोस्ट आ रही है, कुछ अफवाह के ऊपर ध्यान ना दें. अगर आपके सामने ऐसी कुछ बात आ रही है तो तुरंत आप पुलिस प्रशासन को इत्तला करें ताकि हम लोग उसके ऊपर कानूनी कार्रवाई कर पाए. आज तक सांगली ज़िले में ये त्यौहार बड़ी शांति से निभाया गया है, मनाया गया है कि इसलिए इस बार भी ये त्यौहार पूरे शांति से ही मनाया जाएगा और पुलिस प्रशासन को सभी लोग इसमें अच्छे से कोऑपरेट करेंगे, ये उम्मीद में रखता हूँ. शुक्रिया. मीटिंग में ये भी बात रखी गई है कि डॉल्बी और नशा मुक्ति ये दोनों भी इस बार रहेंगे. मैं मोहरम और ताजिया कमेटी के सभी सदस्यों का यहाँ पे आभार भी मानता हूँ कि उनने खुद ये बात कही है. इस बार कोई साउंड सिस्टम बड़े पैमाने पे यहाँ पे यूज नहीं होगा और बड़ी शांति से ये त्यौहार मनाया जाएगा. पुलिस विभाग भी जो नशा खोर है, जो नशा करने वाले है, नशे की चीजें बेचने वाले, उनके ऊपर भी अपनी कानूनी कार्रवाई कर रही है. ब्यूरो रिपोर्ट SBN मराठी, मीरज.